सर्वांना फायनली आज मी आमचं घर दाखवणार आहे, कारण सर्वांच्या खूप कमेंट्स होत्या की आम्हाला तुमचं घर बघायचंय, घर बघायचंय, घर दाखवायची इच्छा तर नव्हती, पण सर्वांनी एवढं कमेंट केलं ना, दाखवा दाखवा, म्हणून फायनली आज मी घर दाखवणार आहे. तर घर दाखवायला मी सुरुवात करते. आज पण आवडले सकाळी. हे बघा, हे आमच्या घराच्या बाहेरची गोल फायनली तो आलेला आहे, त्यामुळे घर आहे. तर आणि मेन म्हणजे मला सर्वांना सांगायचंय की आमचं एकाच रूम मध्ये हॉल, किचन आणि बेडरूम तिन्ही पण आहे. तर बघा, इथं मी स्वयंपाक करते, किचन, फ्रीज, टीव्ही, रॅक आणि इथं फ्यूजो प्लेट. बघा, आम्ही संध्याकाळचे पुढे आणि हे आमचं इकडे देवघर आहे. हे देवघर आहे, देव बघा आमचे, फक्त आणि फक्त देवघर इथं मी ठेवलेलं आहे. बघा, देवघर आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो म्हणल्यावर हे बघा, फ्रीज वरती असं सामान, कूलर वरती असं सामान, हे तर सर्वांचे असतच. हे बघा, अशी रूम आहे. हे माळे खूप खाली आहेत आमच्या घराचे, कारण हे घर आधी खूप खाली होत, नंतर ते भरून घेतलं आणि भरून घेतल्यामुळं ते एवढ्या वरती झालं, त्यामुळं मग माळे माळे एकदम म्हणजे कोणी आलं ना पाहुणे त्यांच्या डोक्याला लागते, एवढं जोरात लागत खूप जास्त. पण आम्ही लवकरच हे माळे काढून टाकणार आहे. खूप वेळ आहे आणि बघा, पूर्ण रूम आणि इकडे प्यायचं पाणी भरलेलं आहे आणि इथे आम्ही गाड्याचं सामान बनवतो. इथे सध्या पाणी भरलंय, गाडा बनते 2-3 दिवस, त्यामुळे नाहीतर ही टाकी इथं नसते, इकडे असते आणि तिथं भट्ट्यावरती आम्ही सामान बनवतो. आणि इकडे बाथरूम वगैरे आणि इथून वरती जायचा रस्ता आहे. आधी आम्ही 2 रूम मध्ये राहत होतो, पण आता आमचे जाऊ पण इकडे राहायला आलेले आहेत, त्यामुळे आम्ही दोघी एक एक रूम मध्ये राहतो. आता आलेले आहे हे बघा, ह्या रूम मध्ये ते राहतात. ही एक रूम आहे बघा, जे की स्टोर रूम सारखी झाली. आता स्टोर रूमच समजा, इथे जे आमचं खराब सामान आहे, चांगलं पण सामान आहे, इकडे कपाट ठेवलेलं आहे इकडच्या रूम मध्ये. मग हे माझं कपाट आहे आणि हे सासूबाईंचं कपाट आहे, दोघींचे कपाट इकडे ठेवलेले आणि त्या पलीकडच्या रूम मध्ये जाऊबाई राहतात मोठे तिकडे आणि मी खाली राहते. हे बघा, हे त्यांचं किचन आहे, हे त्यांचं किचन, इथे फ्रीज, इथे कूलर, इथे कपाट. हा बेड आमचाच आहे, पण आता त्या राहायला आल्या, बेड काही ठेवायला जागा नाहीये म्हणून बेड तसाच ठेवलाय. तर या रूम मध्ये एक बेड आहे, सर्वांची इच्छा पूर्ण केली घर बघायची. बॉक्स होता, बॉक्स बंद करून तर बघा, सर्वांना मी घर दाखवलंय, कसं वाटलं घर कमेंट मध्ये सांगा. संपलं घर एवढं आमचं, आणि जर आमच्या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल ना, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही